जाफराबाद मधली घंटा गाड़ी केव्हा चालू होणार आहे सदर आपण एक दोन चार पार्ट लावणार आहे प्रशासनाला जागृत करण्यासाठी हा आपला प्रयत्न आहे कारण घंटा गाड़ी ही स्वच्छता हा महत्त्वाचा विषय स्वच्छता आणि आरोग्याचा वेगळे काही सांगायची गरज नाही शासनच त्याच्यावर लाखो करोड रुपये खर्च करते आपण आदर्श नगर वार्ड नंबर 2 मध्ये सध्या आहोत आपण सुरुवातीलाच पाहिलं की नळाची काय अवस्था आहे पाणी नाहीये काही बऱ्याच दिवसापासून लोकांना आणि स्वच्छता म्हणलं नाल्याच नाही तर स्वच्छ खड्ड्यावर हे पूर्ण एरिया जपतोय नगर पंचायत स्थापन झाली पण 5 वर्षाचा कालावधी होऊनही गेला तरी या लोकांना नाल्या माहीत नाही आता तर एक एक दीड दीड दोन दोन महिन्यापासून त्यांना पाणीही येत नाही म्हणजे पायाभूत सुविधांमध्ये किती ही नगर पंचायत कचराही करते हे आपल्याला सगळ्यांना कळतं की याच्यामध्ये घंटागाड्याही 15-20 दिवसापासून नाही आहे स्वच्छतेचे हाल आहेत जिथं जागा भेटेल तिथं ते कचरा टाकण्याची नामुष्की नागरिकांवर आलेली आहे आपल्यासोबत काही नागरिक आहे आपण त्यांना विचारू काय घेतला घंटागाडी मिळून किती दिवस झाले काय घंटागाडीला जवळपास 15 ते 20 दिवस होऊन घंटागाडी त्या माणसाला त्या घंटागाडीला विचारलं आम्ही दररोज कचरा टाकत होतो त्यानं त्याला विचारलं त्याला करू बाबा तू गाडी का आणत नाही ते म्हणे बाबा हा कचरा टाकायचा कुठं त्याच्यामुळे घंटागाडी बंद आहे म्हणे कचरा टाकायला जागा नाही त्याच्यामुळे घंटागाडी बंद आहे पाण्याचा जवळपास 25 ते 30 जाऊन 1 महिन्यापासून पाणी नाही पाणी नसताना आम्ही त्या पाणी सोडण्याला विचारलं अरे बाबा ते पाणी का नाही ते पाणी म्हणजे नगर पंचायतच्याकडे बजेट नाही म्हणजे त्या बजेट नसल्यामुळे आम्ही ते पाईप दाबू शकत नाही म्हणजे त्याला येऊ शकत नाही एक दिवस आम्ही 2-3 जण यायला गेलो नगर पंचायतला गेलो नगर पंचायतमध्ये गेले असताना तिथं पाटील म्हणून अकाउंटंट पाटील म्हणून त्याच्याकडे सगळं चार्ज त्याच्याकडे होतं सोमवारच्या रोज त्या पाटीलनं आम्हाला सांगितलं की बाई इथं कोणीच नाही आहे शेवटी पाटीलनाही सुद्धा हेड ऑफचे जे शिंगणेबाई म्हणून कोणी हे आलेली आहे स्वच्छता आणि पाणी पुरवठ्याची तिचा सुद्धा नंबर त्यांनी दिला नाही आम्हाला नंबर आम्ही दुसरीकडून घेतला पण त्यांनी आम्हाला ग्राम नगर पंचायतवाल्यांना साधा नंबर बी सुद्धा दिला नाही त्या कॉन्टॅक्ट शेवटी कॉन्टॅक्ट करून बी त्यांनी फक्त गेले एक दिवस दोन माणसं पाठवले एक अर्धा ठिकाणी खोदलं आणि पुन्हा आणखी जसं तसं सोडून पाणी झालं का चालू नाही पाणी चालू नाही 8 दिवस झाले मागच्या सोमवारी गेलो आम्ही त्यांच्या काय स्वच्छतेची काय परिस्थिती स्वच्छतेची परिस्थिती आमच्याकडे कशी जसं आता घंटागाडी बंद असल्यामुळे जसा ओला कचराची विल्हेवाट लावणी कचरा सुका कचरा आम्ही समजा जाळून टाकू शकतो परंतु ओल्या कचऱ्यासाठी आम्हाला जिथे जागा मिळेल त्या ठिकाणी आम्हाला ते टाकावं लागतं उपलब्ध काय आरोग्याचा आता प्रश्न तर आहेच सगळीकडेच परंतु आता प्रभागाचा जसा शहरामध्ये सगळ्या ठिकाणीच आहे तसं आम्हालाही त्याच्यामध्ये आम्ही आहोत प्रभाग क्रमांक 2 मध्ये परंतु पाण्याचा प्रश्न तक्रार वगैरे केली हो अनेक वेळेला केली नगर पंचायतने परंतु आता कसं प्रशासनाकडे तक्रार देऊन देखील आमची कोणत्याही प्रकारे दखल घेतली जात नाही पाण्याचा काय तुमचा विषय पाण्याचा विषय हा महिन्याभरापासून आहे की हे जसं रोडचं काम चालू झालं जेसीबी चालू झाली त्याच्यामध्ये पाईप सगळे फुटले आणि त्याच्यामुळे आमचे नळ कनेक्शन जे आहेत म्हणजे आम्हाला पाणीचा जो पुरवठा होतो तो सगळा बंद झाला तुम्हाला किती दिवस झाले पाणी 15-3 हप्ते झाले पाणी आणि ते खोदल्यापासून पाणी येत नाही समजा समजा जे नगर परिषदच्या सुविधा आहे समजा ज्या ग्राम पंचायतच्या सुविधा होत्या त्याच्यापेक्षा हालाकीची सुविधा आहे समजा याच्यात काहीच बदल नाही समजा नगर परिषद काय आणि ग्राम पंचायत काय उलट जे समजा आम्ही जे स्व करताना जे पाईप टाकलेले सुरुवातीला तेच पाईप अजून पण आहे नगर परिषदने त्यात कोणताही बदल केलेला नाही कुठं 2 टाकलेले आणि कुठं 2.5 टाकलेले त्याच्यामुळे पाहिजे तेवढं पाणी येत नाही आपलं कचऱ्याचं काय घंटागाडी येत नाही तो कचऱ्याचं कशी होईल कचरा आता ओला कचरा कुठे फेकला जातो त्याला काही हेच नाही समजा म्हणजे सुका कचरा जाळला जातो काय मागणी काय करणार मागणी हीच आहे की थोडं कसं आहे ज्या ज्या मूलभूत सुविधा आहे त्या नगर परिषदनं आम्हाला पुरवायला पाहिजे समजा जे आम्ही सर्व प्रकारचे टॅक्स भरतो समजा नळपट्टी भरतो घरपट्टी भरतो समजा जे आम्ही जो टॅक्स भरतो त्याप्रमाणे आम्हाला सुविधा भेटायला पाहिजे सर त्या मागच्या दिवसाची अपेक्षा आहे नागरिकांची सार्थ अपेक्षा आणि हाच एक हा आणि एक दोन वार्ड असे की टॅक्स हे भरणा करणारे वार्ड आहेत परंतु टॅक्स भरणा करूनही यांना पायाभूत सुविधेपासून वंचित राहावं लागतं वरिष्ठ जाफराबादचं लोकल प्रशासन तर याच्यावर दखल घेत नाही परंतु वरिष्ठांनी या सर्व बाबीकडे लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी अशी रास्त नागरिकांची मागणी आहे.